आता अभिमानानं बोला माझं सोलापूर न्यूज चॅनेल माध्यमातून उमेद या संस्थेच्या सोबत रानभाज्यांचा महोत्सव आयोजित केला आहे. अतिशय चांगला प्रतिसाद मिळतो. मला असं वाटतं गावोगावी राहणारे शेतकरी असतील, महिला असतील, त्यांना एक चांगली व्यासपीठ या ठिकाणी उपलब्ध झाली आहे. एका दिवसात 1 लाखाचा या ठिकाणी सेल झाला. आजही प्रतिसाद चांगला आहे. मी विनंती करत होती की अजून 2-3 दिवस वाढवायला पाहिजे, कारण का नुसत्या भाज्याच नाही पण त्याचे वेगवेगळे प्रकार चुलीवर, मग कुठे धपाटे, कुठे भाकऱ्या, कुठे थालीपीठ, कुठे पिठलं, कुठे आपला ठेचा, कुठे तांदूळाची भाजी, कुठे गोळची भाजी, असे सगळे पदार्थ या ठिकाणी बनवले जात आहेत त्या महिलांकडून. आणि महिलांना सबळीकरण करण्यास हे पहिलं पाऊल आहे जिल्हा परिषदचं. मला असं आपण हा एक महोत्सव घेऊ शकलो तर अजून महिलांना आणि त्यांच्या व्यवसायाला चालना मिळेल, शेतकऱ्यांना चालना मिळेल आणि सोलापूरकरांना स्वादिष्ट खायला पण त्या ठिकाणी मिळेल. मला स्वतः रानभाज्या, तांदूळ ज्या असेल, गोळ असेल, अचुका असेल, आम्हाला सगळ्यांना खूप आवडतात आणि ह्याचा खप खूप आहे. आणि मला असं वाटतं ह्यात खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो. त्याबद्दल पूर्ण जिल्हा परिषद टीम आणि उमेदला मनापासून शुभेच्छा देते की तुम्ही महिलांना ही व्यासपीठ दिल्याबद्दल खूप खूप तुमचे मनापासून अभिनंदन आहे. माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझं सोलापूर न्यूज चॅनेल.